कुंडरीकर चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम पहिला असेल आपण तर जेपी पानलचे पंच देखील सज्ज झालेत. सो पंच गेम ऑन करायची पहिलाच बॉल गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती टीम सांगोडच्या माध्यमातून ऋतिक पाटील समोर बॅट्समॅन असतील रवी. लेट्स प्ले पहिला चेंडू सुरेख पाहतोय आपण चेंडू कट केला चेंडू कवरच्या दिशेने ट्रॅव्हल आउट फिट फास्ट आहे परंतु चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते पाऊशल दरम्यान दोन धावा कंप्लीट केल्या इथं काउंट ओपन झालंय तीन धावा कंप्लीट नक्कीच तीन धावा कंप्लीट केल्यात काय स्टार्ट करून दिली पाऊशकल आपण टीम भूमी इलेव्हन मांडाच्या बॅट्समॅन चेंडू सुरेख गतीने नक्कीच कट केला होता चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय आणि फेकी देखील चांगली आपण म्हणू शकतो दरम्यान दरम्यान नक्कीच तीन धावा आल्या इथं चांगली स्टार्ट करून दिली सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये रवी रवीच्या जोडीने पाहू शकाल आपण अतिक असतील स्ट्राईक वरती अतिक पोहोचतोय पहिला चेंडू सुरेख फेकला होता ऋतिक पाटीलच्या माध्यमातून आणि पिवनचं पहिलं षटक पावरप्लेच्या षटकामध्ये नक्कीच पॉवरफुल फलंदाजी तुम्हाला टीम मांडाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिला सेकंड बॉल पाहू शकाल आपण यावेळेस चेंडूला उचलला संधी आहे आम्हाला सांगतील हा चेंडू काय असेल पहिला आपण तर प्रयत्न केला होता पहिलं षटक मार्ग असतो हे दोन चेंडू फेकले जाते सुरेख चेंडू आपण म्हणू शकतो या चेंडूवरती कुठेतरी संधी होती ऋतिक पाटीलला फलंदाजाला बाद करण्याची परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणू शकतो आणि नक्कीच चितीच्या चपलाईने धावा जोडले जातात तर टीमची टोटल आतापर्यंत दोन चेंडू फेस केल्यानंतर लागतीय चार धावा पॉवर प्लेचं षटक चालू आहे ऋतिक वरती जबाबदारी सोपवली यावेळेस नक्कीच बॅटच्या डोक्यावरून चेंडू जाईल कुठल्या प्रकारचं कनेक्शन पाहायला मिळत नाही चेंडू आणि बॅटमध्ये इथे बीट होतोय फलंदाज रवी रवीकडे खूपच अनुभव मी सातत्याने चर्चा करतो अनेक स्पर्धांमध्ये क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे ज्याने जवळून अनुभवले आहेत तो रवी नक्कीच भूमी इलेव्हन मांडा संघाच्या माध्यमातून खेळताना या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण पहिल्या ओव्हरमधील तीन चेंडू फेकले जात आहेत चौथा चेंडू पाहू शकाल आपण संधी पुन्हा एकदा निर्माण केली नक्कीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की क्रिकेटला वयाची मर्यादा नसते काय क्रिकेट मात्र रवी नक्कीच सातत्याने खेळतो अनेक स्पर्धांमध्ये अजून सुद्धा म्हटलं जातं ना तलवार कितीही जुनी असली परंतु धार तीच आहे आणि खऱ्या अर्थाने नक्कीच अनुभव रवीकडे खूपच आहे तो अनुभव सिद्ध करतोय अनुभव पणाला लावतोय आणि मात्र नक्कीच परिचय गोलंदाजाला करून देतोय रवी टीमची टोटल पाहू शकाल आपण पहिली ओव्हर इन प्रोग्रेसमध्ये असताना पाच लागतीय यावेळेस चेंडू उचललाय हलक्या हातानं चेंडू पाहू शकले विकी पाटील तिथे आहेत विकी चांगली होईल दरम्यान एक सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते आणि मात्र पहिलं षटकातील अंतिम चेंडू असेल टीमची टोटल सहा चांगली सुरुवात आपण गोलंदाजच्या माध्यमातून केली असं म्हणू शकतो कारण पी वनच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असतं परंतु इथे नक्कीच कुठेतरी बांधून ठेवले फलंदाजाने आपण ऋतिक पाटीलला नक्कीच म्हणू शकतो कारण ऋतिककडे देखील खूपच अनुभव आहे कमी वयामध्ये आपलं जास्त नाव लौकिक केलंय यावेळेस हु केला चेंडूला चेंडू पाहू शकला आपण लॉंग ऑन मध्ये येईल दूरवर विकी पाटील जाते तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण संधी आहे परंतु नक्कीच या चेंडूवरती दोन धावा मिळवल्या जातात टीम चिटल एका ओव्हर नंतर आठ धावा नक्कीच पहिला दिवस या स्पर्धेचा आहे चांगली स्टार्ट आपण म्हणू शकतो बिग फाईट सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि जर व्यासपीठ पाहिलं तर नक्की सुंदर सजलेले नटलेले हे आमचं व्यासपीठ आहे सन्माननीय विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून यांचे शुभ असते नक्कीच उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला पाहू शकाल आपण त्यानंतर नक्कीच या क्षेत्रामध्ये येण्या अगोदर नक्कीच तर नक्कीच डीजे मास्टर नितीन यांना देखील पाहू शकाल आपण सलग पाच दिवस क्रिकेट क्षेत्र असो सांस्कृतिक विभाग असो त्यानंतर नक्कीच अनेक कार्यक्रम असो आणि त्यांना नक्कीच इन्व्हाइट केलं जातं आणि खऱ्या अर्थाने इन्व्हाइट केल्यानंतर कोणत्या हेतूने आपला इन्व्हाइट केले नक्कीच प्रत्येकीचा विचार केला नितीन पाटील नितीन मोगरे यांचा तर नक्कीच प्रेक्षकांचा असो मान्यवरांचं असो खेळाडूंचं असो नक्कीच मन जिंकण्याचं काम आता त्यांच्या माध्यमातून केले जातं आणि नक्कीच तुम्ही पाच दिवस सलग त्यांना ऐकणार आहात
आणि मला देखील कुठेतरी या क्षेत्रात पाडण्याचं काम त्यांनीच केले. प्रथमतः एकविरा चषक मांडा कोळी वाडवण्यात झाला होता आणि तिथे मला त्यांनी इन्व्हाइट केलं ॲज अ कॉमेडिटर म्हणून. आणि खऱ्या अर्थाने नक्कीच त्या क्षेत्रात मी तिथपासून पडलो आणि खऱ्या अर्थाने नक्कीच मी त्यांचं खूपच आभार व्यक्त करतोय की जी ओळख नक्कीच त्यांच्या माध्यमातून मला मिळाली आहे. सो जाऊया मॅचकडे. सेकंड बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती संकेत पाटील. यावेळी चूक केला शेरूला, उंची जास्त अंतर कमी आहे. इथे मात्र नक्की चुकी होते फलंदाच्या माध्यमातून. पहिला गडी बाद पाहू शकला भूमी इलेव्हन मांडा संघाचा. अतिक बॅक टू दी पॅव्हिलियन. ताकद लावली असती तर नक्की चेंडूला मात्र नवीन दिशा मिळाली असती. चेंडू सीमारेषा पार केला असता परंतु ते ताकदीचा वापर केला नाहीये आणि नक्कीच इथे मात्र कुठेतरी पहिलाच गडी तंबूच्या अशाला पोहोचतो. टीम मांडाच्या माध्यमातून नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केले कॅप्टन. कॅप्टन नक्कीच निशांत येतोय. निशांतच्या समवेत अजून सुद्धा रवी खेळपट्टीवरती आहे. गती कमी केली चेंडूची. दरम्यान शुभागमन झाले या स्पर्धेमध्ये सन्माननीय राजन शेट टेकडीकर. विनंती असेल दादांना आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सेकंड ओव्हर खूप छान चालली आहे. काय टप्पा साधतोय अचूक परफेक्ट लाईन डिलिव्हरी आपण म्हणू शकतो संकेत पाटीलला. जरी अनुभव कमी असला परंतु नक्कीच ऋतिकच्या खांद्याला खांदा मी लावेल. यावेळी सुकेला चेंडूला जेवढी उंची तेवढे अंतर. चेंडू झालाय शिवमंतर. या इनिंग मधील नक्कीच रवीच्या बॅट मधून सुरेख षटकार. झेल टिपतोय आणि मात्र खेळ रवीचा समाप्त होतोय. सेकंड विकेट डाऊन. खेळी संपुष्टात आली आहे. कौतुक करावं तेवढं कमी आपण पाहू शकतो. प्रशंसा करावी लागेल संकेत पाटील याची. पुन्हा एकदा उजव्या हातानं यावेळी चूक केला चेंडूला. चेंडू खाली क्षेत्र चुका करणार नाहीये. वन मोर विकेट डाऊन. अशोक बॅक टू दी पॅव्हिलियन. नक्कीच इन्व्हाइट करेल कल्पेशजी शेलार पाहू शकाल. अष्टपैलू खेळाडू आहेत गुरवली गावातील आणि अनेक स्पर्धांमध्ये नक्कीच त्याने मात्र आपलं नाव गाजवलंय. सो नक्कीच पाहू शकाल आपण व्यासपीठावरती विराजमान झालेत. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूयात. तर जाऊया मॅचकडे. उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगेल. एका बाजूला श्री गणेश सांगोडे संघाची फाईट चालू आहे भूमी इलेव्हन मांडा संघाशी आणि सेकंड ओव्हरचा विचार केला तर प्रशंसा करावी लागेल संकेत पाटील याची. कारण आतापर्यंत चार चेंडू फेकले जात आहेत, पाच चेंडू फेकले जात, त्यामध्ये नक्की तीन सफलता प्राप्त करतोय. घमासदार युद्ध चालू आहे. मी म्हटलं ना अनुभव कमी असला तरी
तर नक्कीच कुठेतरी मात्र ऋतिक खांद्याला खांदा लावण्याचं काम मात्र संकेत पाटील करतोय. तर टीमचा टोटलचा विचार केला, टीमची टोटल स्थगित आहे, धावफलक 14 आकड्यावरती. आणि मात्र आता नक्कीच स्वयं कर्णधार मैदान आतमध्ये रवाना झाले. तर टीम भूमी इलेवन मांडा संघाची पाहू शकाल आपण, जगन पाटील. तर नक्कीच राईट मोर द विकेट न समर बॅट्समॅन जगन पाटील. यावेळेस कट केल्या चेंडूला हलक्या हातानं, पाटील चेंडूला कलेक्ट करतील, कॅरी चेंडूला खेळले. टीमची टोटल एका धावेने नक्कीच पुढे सरकते. सेकंड ओव्हर देखील कम्प्लीट झाले, टीमची टोटल 15 पाहू शकाल आपण. गडी बाद झाले तर नक्कीच दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल प्रथमता बॅटिंग करत असताना भूमी इलेवन मांडा संघाची 15 लागतीय. गडीबाद 3 झालेत पाहू शकाल आपण. कुठेतरी आपण बॅकफुटला संघ म्हणू शकतो, परंतु इनिंग पहिली चालू, पहिला डाव सुरू झालाय. आणि जर तुम्हाला सांगोडी संघाला पराभूत करायचं असेल किंवा त्या संघाला नक्कीच पाणी पाजायचं असलं, नक्कीच त्यांच्या समोर फायटिंग स्कोर असणं गरजेचं आहे. कारण टीमची टोटल 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, फक्त आणि फक्त 15 लागतीय. पुन्हा एकदा इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅकवरती ऋतिक पाटील पाहू शकाल आपण. समोर बॅट्समॅन जगन पाटील असतील, त्यांच्या समवेत नॉनस्ट्राइक एंडला फलंदाज निशांत आहे. अजून सुद्धा अकाउंट ओपन केले, कुठल्याही प्रकारचा चेंडू फेस केला नाहीये. जर संधी मिळाली तर संधीचं सोनं त्याला करावं लागेल, कारण इथे कुठेतरी मात्र नक्कीच आपली सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर परतली. रवी रवी सोबत अतिक देखील मैदानाच्या बाहेर, अशोक देखील गेला. अशोक देखील मात्र विचार केला, पहिला चेंडू वरती बाद झालाय. इथे मात्र नवीन बॅट्समॅन त्यांच्या आतमध्ये प्रमोट केले जगन, एका धावेवरती खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केला, आज 38 सर्कल मध्ये नक्कीच चेंडूला अडवला जातोय. टीम शूटर एका सिंगलने मात्र पुढे सरकतीय. आतापर्यंत पाहिला आपण तर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकला जातोय, 16 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. येणारे अजून सुद्धा 3 षटक असतील आणि येणारी वेळ मात्र नक्कीच तुम्हाला सांगेल की टीम श्री गणेश सांगोळेच्या समोर किती धावांचं लक्ष असेल. तर ऋतिक पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राईट मोर द विकेट न समर बॅट्समॅन निशांत. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, वेग काय साध्य पाहू शकेल आपण, थोडासा वेग कमी केला. जर प्रत्येकी कुठेतरी विचार केला तर फलंदाजाला त्याचा वेग माहीत होता, परंतु इथे फलंदाजाचं मन डायव्हर्ट केले, मन बदलले पाहू शकेल. वेरिएशन्स त्या चेंडूवरती दिसून येत आहेत आणि हा चेंडू बीट झालाय, चेंडू डॉट झाले आणि बीट फलंदाज निशांत झाले. टीमची टोटल स्थगित धावफल, कुठेतरी मात्र मोठ्या फटक्यांची गरज असेल. तर या टीम मध्ये या स्पर्धेमध्ये खेळत असताना नक्कीच कुठेतरी तुम्हाला भान ठेवावं लागेल, कारण आपण कोणाच्या समोर खेळतोय. तर नक्कीच टीम श्री गणेश सांगोडेच्या समोर तुम्ही खेळतायत, ज्याने मात्र नक्कीच मागच्या वीक मध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं वालकस येथे झाल्या स्पर्धेमध्ये. परंतु भूमी इलेवन मांडा संघाला देखील कमी लेखून चालणार नाही, कारण हम्बी किसीचे काम नाही. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि त्या गाजवल्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपलं नाव देखील लौकिक केलंय, परंतु या स्पर्धेमध्ये तसंच तुम्हाला पेटून उठावं लागेल टीम सांगोडशी लढत असताना. तर पाहिलं आपण पहिला डाव सुरू आहे. तर नक्कीच विनंती करेल आपण श्री गणेश सांगोडे टीम थोडस फास्ट खेळायचंय. ऋतिक पाटील आर यू रेडी? सो नक्कीच तुम्ही रेडी असाल तर नक्कीच तुम्ही पंचांना सांगायचंय आणि या सामन्याला पुन्हा एकदा आपण कंटिन्यू करूया. तिसरं षटक मार्ग असते, ऋतिक पाटीलच्या माध्यमातून अजून 2 चेंडू फेकले जात आहेत. एकच धाव खर्च केले ऋतिकने सेकंड थर्ड ओव्हरमध्ये आणि टीमची टोटल नक्कीच कुठेतरी मात्र निराशाजनक आपण म्हणू शकतो, कारण पिवरचे 2 षटक कम्प्लीट झालेत, 16 धावा लागल्या जात आहेत. स्मार्ट बॅट्समॅन निशांत, निशांतला मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण जर या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला वर्चस्व निर्माण करायचं असेल तर
परफेक्ट लाईन डिलिव्हरी पाहतोय आपण, वेगाने चेंडू फेकला जातो, चेंडू ज्या वेगाने खेळपट्टीवरती पडतोय त्याच वेगाने इष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि निशांतला मात्र बीट करून जातो, कारण निशांत इथे फलंदाज मोठा आहे. परंतु निशांतचा विचार केला तर निशांतला मोठे फटके खेळावे लागतील, मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारावी लागेल, कारण रिस्पॉन्सिबिलिटी काय असतं हे मात्र नक्कीच आपल्या मागच्या प्लेयर्सला दाखवावी लागेल. यावेळी चूक केलाय चेंडूला, चेंडू उंची गाठतोय, अंतर कव्हर होणार, नक्कीच डिस्टन्स कव्हर पाहू शकाल आणि इतर मात्र निशांतच्या बॅट मधून एक सुरेख षटकार. थँक्यू डीजे. नक्की तिसरं पंच इथे अवेलेबल नाही आहेत, असो नक्कीच विनंती करेल टीम सांगोडे आपण आम्हाला सहकार्य करायचं, खेळाडूवृत्ती दाखवा, तिसऱ्या पंचांची भूमिका भूमिका नसेल. सो नक्कीच जे मैदानच्या आतमध्ये नक्कीच पंच पाहू शकला, पण जे पी पॅनलच्या आणि त्यांच्या माध्यमाचा जो निर्णय दिला जाईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. सो लास्ट अँड बेस्ट नक्कीच पंच जे सांगतील तो निर्णय तुम्हाला स्वीकारावा लागेल. पाहू शकाल आपण तिसरं षटक मार्ग असते, प्रतीक पाटील नक्की सज्ज झाला होता बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु चौथ्या चेंडूचा विचार केला तर नक्कीच हुक केला होता चेंडूला, चेंडूला गगनाच्या बाहेर पाठवले, उंची जास्त असली परंतु अंतर देखील तेवढंच होतं आणि चेंडू देखील सीमारेषा सहा धावांसाठी जातो, टीम चिटल पुढे सरकली. सो पंच नक्कीच या चेंडूवरती काय घडेल, काय घडलं हे देखील आम्हाला कळवायचंय. सो नक्कीच पंच माफी मागतात, पाहू शकाल आपण एकदा पंचांची भूमिका मोठी असते, मोठं मन नक्कीच पंचांचं असतं आणि पंच म्हटलं तर नक्कीच ज्या प्रकारे प्रेक्षक स्पर्धेचा केंद्रबिंदू असतात त्याप्रमाणे पंच देखील स्पर्धेचा केंद्रबिंदू असतात आणि त्यांच्या माध्यमातून जो निर्णय येईल तो नक्कीच प्रत्येकी खेळाडूला स्वीकारावा लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची. सो नक्कीच हा चेंडू डॉट फेकला जातोय. यावेळेस ऋतिक पाटील आपला क्लास दाखवतोय, मी म्हटलं होतं ना कमी वयामध्ये जास्त नाव लौकिक केलंय, क्लासिक प्लेअर म्हणून ज्याची या कल्याण विभागामध्ये कल्याण विभागामध्ये नक्की चर्चा केली जाते ऋतिक पाटील. तिसरं षटक देखील सुरेख फेकले, टीमची टोटल फक्त आणि फक्त 22, डबल डिजिट नंबर 22 ऑन द स्कोरबोर्ड पाहू शकाल आपण आणि गडी बाद झालेत टीम भूमिलोन मांडा संघाचे 3. रवी देखील तंबूच्या अशाला पोहोचलाय, अतिक देखील पोहोचलाय, त्यांच्या समवेत अशोक देखील पोहोचला आणि अशोकचा नक्कीच अशोकची सातत्याने चर्चा केली जाते अनेक स्पर्धांमध्ये, अशोक खूपच मोठा फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू मानला जातो, परंतु तो अष्टपैलू खेळाडू कुठेतरी आज मात्र नक्कीच आपली खेळी सिद्ध करू शकला नाहीये. तर नक्कीच विनंती करेल दोन्ही टीम्सला आपण थोडंसं फास्ट खेळायचंय, स्पीडअप करा मित्रांनो, वेळेसंबंधी आम्हाला सहकार्य असणं गरजेचं, कारण आधीच उद्घाटन सोहळा नक्कीच पार पाडल्यानंतर पहिली मॅच आपण खेळवतोय, अजून 3 मॅचेस आपल्याला खेळवायचे त्या स्पर्धेच्या आणि पहिला दिवस ज्या प्रकारे सुरुवात झाली त्याप्रकारे शेवट देखील होणं गरजेचं आहे, त्यासाठी तुमचं सहकार्य असणं आम्हाला गरजेचं आहे, कारण पहिली मॅच नक्कीच सेकंड इनिंगमध्ये अजून रंगेल, कारण आपण पहिले टीमची टोटल प्रथमतः बॅटिंग करत असताना भूमी इलेव्हन मांडा संघ 22 आकड्यावरती खेळतोय, परंतु इथे मला असं वाटतं की जोपर्यंत जगन पाटील नक्कीच खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत कुठल्या प्रकारचं दडपण आपल्या टीमवरती नसेल, कारण स्वयं संघनायक आहेत आणि संघनायकाची भूमिका काय असते हे मात्र नक्कीच दाखवून द्यावं लागेल जगन पाटील यांना. सो निखिल पाटील सज्ज होतोय, यावेळी सुरेख फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटची संधी आहे आणि इथे मात्र नक्कीच या चेंडूवरती सफलता मिळते, गडी बाद होईल संघाचा चौथा. मित्रांनो आपण पाहू शकाल स्वराज्य निर्मात्या जिजा माता यांची नक्की जयंती आहे, त्यांना देखील आपण त्रिवार अभिवादन करूयात, ज्याने मात्र नक्कीच ही संस्था निर्माण केली होती, त्यांच्या माध्यमातून नक्कीच कुठेतरी विचार केला तर आपण एक मराठी माणूस म्हणून आपली ओळख देखील निर्माण झाली या भूमीवरती, त्यांना देखील त्रिवार मानाचा आपण मुजरा करूयात.
पहिला आपण तर जाऊया मॅच कडे, मैदानाच्या आतमध्ये देखील पाहू शकल हा गडी चौथा बाद झाला. निशांत त्याची खेळी संपुष्टात आली आणि नक्कीच एकदा बोलिएल मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल की जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, आणि नक्कीच ज्यांनी मुघलांची वाट लावली त्यांना मात्र नक्कीच जिजाऊचा लेख छत्रपती शिवराय म्हणतात. यावेळेस कट केला चेंडूला, चेंडू नक्कीच पाहू शकला आपण ऑफसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल झाले. संकेत पाटील आले, दरम्यान एक सिंगल जरूर येईल, टीम चिटूरला एका धाबेने पुढे सरकती. आता पाहिलं आपण तर नक्कीच चौथं षटक सुरुवात झाली. पहिला चेंडू निखिल पाटील फेकतोय, दुसरा चेंडू असेल, पहिला चेंडू ची सफलता प्राप्त केली जाते. टीम चिटूर 23 असेल. पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेट ना निखिल पाटील सज्जूल. निखिलचा जर विचार केला नक्कीच मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, कारण अनेक स्पर्धामध्ये नक्कीच या टीमच्या माध्यमातून तो खेळताना पाहतोय. आपण कुठेतरी विचार केला वयाच्या 17व्या वर्षी नक्कीच गोलंदाजी करतोय, आणि इथून जर आपण नक्कीच या करिअरमध्ये या क्रिकेटच्या खेळामध्ये जर आपण नक्कीच वेळ दिला तर येत्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही चांगला गोलंदाज म्हणून तुमची ओळख निर्माण करू शकता, आणि तेच भवितव्य घेऊन मनामध्ये नक्कीच मोठी जबाबदारी स्वीकारून खांद्यावरती मात्र निखिल पाटील सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर बॅट्समॅन जगन पाटील असतील, अतिशय शांततेचं वातावरण आपण पाहू शकाल, आणि खऱ्या अर्थाने विजयदादांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. हे सुंदर क्रीडांगण आम्हाला नक्कीच लाभलंय आणि आमचं भाग्य असू शकतं, भाग्य असेल, कारण अनेक स्पर्धा या क्रीडांगणावरती खेळवल्या जातात, भरवल्या जातात. सो नक्कीच हा चेंडू देखील सुरेख पाहतोय आपण, डॉट चेंडू फेकला जातोय, बीट होतंय जगन पाटील, टीम चिटूरला धावफलक स्थगित आहे. कुठेतरी असं वाटतं की निराशाजनक परफॉर्मन्स माझा टीम भूमी विलम मांडा संघाच्या माध्यमातून केला जातोय, कारण प्रेक्षक प्रेक्षकांना ओढ लागली मोठ्या फटक्यांची, कारण पहिली मॅच कशी असावी ती मात्र नक्कीच जगन पाटील यांना दाखवून द्यावं लागेल. बिग फाईट सामना कशाला म्हणतात हे मात्र नक्कीच इथे दाखवावं लागेल, मोठी फटकेबाजी करावी लागेल टीमसाठी आपल्या संघासाठी. इथे मात्र हुक केला चेंडूवरती प्रहार पाहू शकेल चेंडू एका टप्प्याने सी मारेषा पार, मिड अपच्या लॉंग अपच्या डोक्यावरून हा येईल सुरेख चौकार. आणि नेहमीच मी सातत्याने चर्चा करतो अनेक स्पर्धांमध्ये प्रयत्नांची उंची जर मोठी असेल तर तुमच्या समोर नक्कीच नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागेल. इथे प्रयत्न मोठे केले जातात. हा चेंडू सीमारेषा पार जातोय चौकारासाठी. या वेळेस बॅटची टॉप एज आहे, सक्सेसफुल झालाय गोलंदाज निखिल पाटील, आणि मात्र वन मोर विकेट डाऊन जगन पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. तर नक्कीच विनंती करेल निंबवली बी त्यांच्या समवेत कोसले आपण सज्ज राहायचोय, कारण एका इनिंग नंतर नक्की तुमच्यामध्ये टॉस केला जाईल. सेकंड मॅच असेल निंबवली बी विपक्ष कोसले, सो दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचोय. इथे मात्र कट केला चेंडूला, चेंडू पाहू शकला आपण नक्कीच स्क्वेअरलेगकडे चेंडू जातो. यावेळेस फेकी देखील चांगली केली जाते, तर मॅन कव्हर इथे मिळत नाही चेंडूवरती. टीमची टोटल मात्र या चेंडूवरती धावा येतील 29 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक चौथ कम्प्लीट झाले, 4 ओव्हर्स नंतर पाहिलं आपण तर नक्कीच 24 चेंडूंचा खेळ झालोय. अंतिम षटक ज्याला अटॅकिंग ओव्हर म्हटलं जातं या क्रिकेटच्या खेळामध्ये, हाणामारीचं षटक, ते षटक मात्र कोण घेऊन येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 29 धावा जोडल्या जात आहेत टीम भूमी इलेव्हन मांडा संघाच्या माध्यमातून. कुठेतरी विचार केला तर 5 षटकांचा सामना असेल आणि 5 षटकांमध्ये मिनिमम 50+ धावा येणं गरजेचं आहे, परंतु अजूनसुद्धा 7 चेंडू शिल्लक असतील. येणारी वेळ नक्कीच तुम्हाला सांगेल या 6 चेंडूवरती काय घडते काय बिघडते. तत्पूर्वी पाहत राहा ऐकत राहा कोंडीरकर चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम.
सो नक्कीच श्री गणेश टीम सांगडे विनंती केली थोडंसं फास्ट खेळा मित्रांनो, कारण अजून आपल्या 3 मॅचेस खेळवायचे आहेत. कारण उद्घाटन सोहळा संपन्न जरूर झालाय परंतु थोडासा उशीर झालाय, हे देखील तुम्हाला माहिती आहे. कारण यानंतर विनंती करेल निंबवली बी, त्यांच्या समवेत फाईट असेल कोसले. सो दोन्ही कॅप्टन्स आपण नक्कीच येऊन थांबायचोय. तुमच्यामध्ये टॉस केला जाईल एका ओव्हर नंतर. सो पहिला डावाचा खेळ चालू आहे, पाहू शकाल आपण काय गोलंदाजी खेळली जातोय श्री गणेश सांगोडे संघाच्या माध्यमातून. नक्कीच आपण प्रशंसा करू शकतो. गोलंदाज ऋतिक असेल, संकेत असेल, त्यांच्या समवेत निखिल असेल, तो चेतन पाटील. पहिला चेंडू सर एक आहे, चेंडू पाहू शकला आपण बॅटच्या रडारमध्ये येत नाही. याने फलंदाज वारंवार बीट होत आहे, इथे जर विचार केला तर आज कुठे तयारी कमी दिसून होती भूमी इलेव्हन मांडा संघाची. कारण अनेक स्पर्धामध्ये त्यांचा खेळ मी पाहिलाय प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी. नक्कीच चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि सर्वाधिक स्कोर नक्कीच त्यांच्या माध्यमातून उभारला जातोय. परंतु या स्पर्धेमध्ये, या आजच्या सामन्यामध्ये कुठेतरी मला मात्र कमी दिसून येते. पाहू शकाल कट केला चेंडूला, चेंडू पाहू शकाल आपण डिक्स वेले कडे जातोय. दूरवरून क्षेत्ररक्षक इल्फेकी केली, दरम्यान सिंगल कंप्लीट झाली. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम मात्र नक्कीच केलं जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव, त्यांच्या समवेत राकेश असतील. नक्कीच हा चेंडू देखील सुरेख फेकला जातोय आणि कुठेतरी मात्र विचार केला तर ज्ञानेश्वर पाटील डीबीने काहीतरी कानमंत्र दिलं असावं प्रत्येकी या गोलंदाजाने. कारण डीबीला माहिती आहे, डीबीकडे देखील खूपच अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी मात्र नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये डीबीने या सामन्यामध्ये उघडली आणि गोलंदाजाच्या माध्यमातून जे अपेक्षित होतं ते कार्य केलं जातंय. चेतन पाटील देखील त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवते पुन्हा एकदा उजव्या हातानं. यावेळेस फुलटो चेंडू होता आणि या खराब चेंडूवरती नक्कीच तुटून पडणं हे मात्र फलंदाजाला प्रत्येकी माहीत असतं. परंतु इथे कुठेतरी भूमिवलं मांडा संघाचे बॅट्समॅन नक्कीच लेग बायच्या स्वरूपात नक्कीच एक धाव धाव फलकावरती ऍड होती. हे मात्र चेंडूवरती यू केला, जेवढी उंची तेवढे अंतर, चेंडू झाला शिवमंतर. हा विचार केला आपण तर नक्कीच इथे मात्र ऑन द फायर झालाय बॅट्समॅन. पाहू शकेल आपण षटकारा प्रति मोहर लागते या चेंडूवरती. लॉंग लंब बिग बिग इट मायटी यूज फॅबल स्ट्रोक षटकार. तर नक्कीच अंतिम षटकातील अंतिम चेंडू देखील 5 षटकांचा ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीम चिडवेल प्रथमता बॅटिंग करत असताना भूमी इलेव्हन मांडा संघाला आपण पाहू शकाल. ३८ धावा धावफलकावरती लागतात. तर नक्कीच इन्व्हाइट करेल निंबवली बी, त्यांच्या समवेत कोसले कॅप्टन. सो आपण नक्की टॉस बॉक्स मध्ये यायचे जिथे माझे नक्की साथी समालोचक विश्वास केने आहेत. तर नक्कीच पुन्हा एकदा विनंती करतोय, निंबवली बी त्यांच्या समवेत फाईट असेल. सेकंड मॅच असेल पहिल्या फेरीमधील कोसले संघ, नक्कीच रिपोर्टिंग करा. सो प्लीज नक्कीच इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं निंबवली बी आणि त्यांच्या विपक्ष नक्कीच सामना असेल कोसले. सो कॅप्टन्स आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचोय कारण सेकंड मॅच तुमच्यामध्ये असेल पहिल्या फेरीतील. पहिला डावाचा खेळ समाप्त झालाय आणि अखेरीस जर विचार केला तर गोलंदाज चेतन पाटील देखील चांगलं काम करतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना भूमी इलेव्हन मांडा संघाची फाईट आणि त्या फाईटमध्ये पाहिलं आपण तर पहिला डाव समाप्त झाल्यानंतर टीम चिडला 38 लागते. 39 धावांचं टार्गेट असेल. षटक क्रमांक नक्कीच 5 5वा देखील फेकला आणि 5 षटकांच्या
खेळामध्ये नक्कीच तुम्हाला 39 धावा जोडायच्यात. सो संघ टीम आपल्यास देखील विनंती केली आपण सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये ट्रॅव्हल करायची. श्रीगणेश कुंडेरीकर चषक 2022 आणि शेवटचा ऑफिशियल कॉल असेल कोसली संघाला जर नाणेफेकीसाठी जर तुमचा संघ नायक उपस्थित नसेल तर 3 धावांनी पॅनलाइज केला असेल. थँक्यू विशू. सो नक्कीच विनंती करतोय सांगोडे संघाचा संघ नायक आपण आमच्याशी संपर्क साधायचंय. श्री गणेश सांगोडे संघाचा संघ नायक आपण यायचंय. तर नक्कीच सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये ट्रॅव्हल होती पाहू शकाल आपण. ऋतिक पाटील त्यांच्या समवेत सचिन पाटील येत आहेत. 5 षटकांचा खेळ असेल आणि त्या 5 षटकामध्ये नक्कीच 39 धावा तुम्हाला जोडावे लागतील. टार्गेट 39 धावांचा असेल. नक्कीच बळारामजी पावशे यांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय आपल्या सहस्ते. या ठिकाणी नाणेफेकी करण्यात येईल. तर दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. बालाराम पावशे आपण पाहू शकता एका बाजूला असेल कोंडेरीकर चषक आणि एका बाजूला असेल कोंडेरी स्पोर्ट्स. कोंडेरी स्पोर्ट्स कॉल आहे आणि कोंडेरीकर चषक येतात. नाणेफेकीचा कौल जाते निंबवली संघाच्या दिशेने. तर काय डिसिजन असेल फिल्डिंग करणार आहे. तर नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. एक शेवटचा प्रश्न असेल आपल्यासाठी या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असेल कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी याच्या माध्यमातून हा चषक बघतोय आपण कोंडेरीकर चषक 2022. खूप सुंदर आयोजन केलंय आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू थँक्यू. तर नक्कीच या ठिकाणी आपण जाऊया वळूयात कोसली संघ आपणास प्रथम फलंदाजी करायचे. तर असे कुठले फलंदाज आहे ज्यांच्याकडून संघाला अपेक्षा असतील? शेवटचा प्रश्न या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं आयोजन आहे आणि ग्राउंड सुद्धा खूप छान आहे. तर थँक्यू दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रिन्स पाटील. थँक्यू विशुकेने. नक्कीच आपण पाहू शकाल दोन्ही टीम्सचं आपण वक्तृत्व ऐकलं असेल. सन्माननीय कृष्णा केने असतील त्यांच्या माध्यमातून देखील आयोजनाबद्दल नक्कीच दोन शब्द त्याने व्यक्त केले. खऱ्या अर्थाने नक्कीच मित्रांनो खूपच चांगलं आयोजन पाहतोय. दर्जेदार आयोजन आपण म्हणू शकतो आणि आयोजन म्हटलं तर नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये आयोजन चांगलं असेल तर नक्कीच त्याचं भवितव्य चांगलं असतं. आणि विचार केले टीमचं तर नक्कीच आपण चालू असलेली मॅच पाहतोय. आपण सेकंड इनिंगचा खेळ देखील चालू झालाय आणि सेकंड इनिंगमध्ये पहिला गोलंदाज सज्ज झाला होता बॉलिंग ट्रॅकवरती अशोक. 3 चेंडू फेकतो यावेळी चौथा चेंडू पाहू शकेल आपण. संधी आहे संधीचं सोनं आणि गडी बाद होईल पहिला. सचिन पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन.
सचिन पाटील ची खेळी संपुष्ट झाली. प्रथमता बॅटिंग करत असताना भूमी इलोन मांडा संघाने 39 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना इथे मात्र नक्कीच आपली खेळी संपुष्टात आली आहे. सचिन पाटीलला मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिलं षटक मार्ग असतोय, चार चेंडू फेकले जाते, धावफलकावरती टीमची टोटल चार लागतीय. अजून सुद्धा पहिल्या ओव्हर मधील दोन चेंडू शिल्लक असतील. यावेळेस प्रहार केलाय चेंडू वरती, उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. वन मोर विकेट डाऊन, विकी पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. जरी धावफल कमी धावांचं असलं तरी सुद्धा मात्र गोलंदाजच्या माध्यमातून चांगलं काम केलं जाईल. आणि भूमी इलेव्हन मांडा संघाची मी नक्कीच मागच्या इनिंग मध्ये देखील चर्चा केली आहे, कारण अनेक स्पर्धांमध्ये त्याने मात्र आपल्या नावाची छाप सोडली आहे, अनेक मैदानं त्याने गाजवलेत. आणि तो अशोक दिंडाला आपण पाहू शकाल. पहिली ओव्हर नक्कीच त्याच्या नावावरती, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 5-0 सुरेख फेकले जात आहेत आणि P1च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. विचार केला तर 5-0 मध्ये फक्त चार धावा खर्च करतोय, दोन सफलता प्राप्त करतोय. आणि सफलता कोण तर नक्कीच विकी पाटील आणि सचिन पाटीलची खेळी संपुष्टात आली आहे. परंतु ऋतिक पाटील जो खेळपट्टीवरती असतील पुणे त्या राईट टाइमवर विकेट ना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अनसक्सेसफुल झालाय पाहू शकाल. षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट झालं तर या ऐकूयात आपण उर्वरित चार षटकांमध्ये नक्कीच व्हॉइस ऑफ कोंडेरी विश्वास केने. थँक्यू प्रिन्स पाडेल. तर तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो या स्पर्धेच्या मार्फत. दरम्यान चालू असलेला सामना आपण पाहतो मित्रांनो, भूमी इलेव्हन मांडा विपक्ष श्री गणेश सांगोळे. तर विचार केला तर 39 रन्सचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं होतं भूमी इलेव्हन मांडा या संघाने. आणि त्याचा पाठोपाठ करताना आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र कुठेतरी कमतरता दिसतोय सांगोडे संघाच्या माध्यमातून. अशोक दिंडा यांनी सुंदर अशी कामगिरी केली, दोन विकेट्स डगआउटच्या आशेला परतवले आणि चारच धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. तर यानंतरचा सामना स्पीडअप करायचा थोडं विनंती असेल दोन्ही संघांना. तर गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल एक आक्रमक गोलंदाज अनिल, नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू मानला जातो भूमी इलेव्हन मांडा संघाकडून. एक वेगळ्या शैलीने गोलंदाजी त्याच्या मार्फत नेहमीच पाहायला मिळते प्रेक्षकांना. परंतु इथे तरी सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवायचा असेल तर सुंदर गोलंदाजी करावी लागेल अनिलला. ज्याप्रमाणे अशोकने गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल अनिलला. पहिला चेंडू मार्गस्थ होईल अनिल, शॉर्ट पिच चेंडू आहे, झेलची संधी होती परंतु प्रयत्न खूप चांगले होते परंतु या ठिकाणी झेल कॅरी करू शकले नाहीये. जीवनदान मिळतोय डीबीला, नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते त्याच प्रमाणे या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सेट केलंय. तर एका धावेने मात्र धावफळका जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती अनिल. इस बार चल पडे, सुंदर कामगिरी आतापर्यंत केली गोलंदाजांनी, नक्कीच पूर्णपणे धावांवरती ब्रेक लावलाय. स्टेप आउट केलाय, झेलची संधी आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल बात लागणारा सांघिक तिसरा झटका. रुष्टिक पाटील बॅक टू द डगआउट.
आवश्यकता होती तो विकेट्स मात्र कॅरी करतोय अनिल आपल्या गोलंदाजीच्या मार्फत। अतिशय सहज सोपंच समीकरण होतं परंतु कुठेतरी कठीण पाहायला मिळतंय सांगोडे संघाच्या मार्फत। अनिल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर। हुक केला आणि जेलची संधी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झटका डीबीची गेली संपुष्टात बॅक टू डग आउट। तर धावसंख्या आपण धावफळकावरती पाहू शकता फक्त आणि फक्त 5 धावा धावफळकावरती लावल्यात। 3 चेंडू आता मात्र हाताळलेत आणि अनिल आता मात्र हॅट्रिक वर असेल। पाहूया स्पर्धेची पहिली हॅट्रिक संपादन करतोय का अनिल गोलंदाजीच्या मार्फत। मी आधीच म्हटलं होतं एक अष्टपैलू एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज आणि तीच चोख कामगिरी पार पाडताना पाहायला मिळतो अनिल ऑन द हॅट्रिक। ओहो हलक्या हाताने रिस्पेक्ट दिला धावचूची संधी। ओहो हो इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे ब्रेक लावलाय भूमी इलेव्हन वांडा संघाने सांगोडे संघाच्या धावांवरती। एक धाव मात्र चोटी प्राप्त केली जाते अतिशय वेगाने आणि कुठेतरी जर धावचितची संधी निर्माण झाली होती परंतु धावचित झाला असता तर कुठेतरी मोठा झटका या ठिकाणी मात्र प्राप्त झाला असता सांगोडे संघासाठी। अनिल सुंदर कामगिरी केली 4 चेंडू फेकलेत आणि 2 धावा खर्च केल्यात अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील अनिलच्या षटकातील। पुन्हा एकदा सज्ज होईल अनिल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी। पुन्हा एकदा सहजरित्या चेंडूला ट्रॅव्हल केले जातंय आपण पाहिलं तर अनिलच्या गोलंदाजीच्या मार्फत सर्व चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये अडवण्यात यश प्राप्त झालंय क्षेत्ररक्षकांना। शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील धावसंख्या आपण धावफळकावरती पाहू शकता 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात सांगोडे संघ कठीण परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय। हो हो ढुक चेंडू हवेत आहे पाहूया झेलची संधी आणि उत्कृष्ट झेल फलंदाज फेल लागणारा 5वा सांघिक झटका विकास बॅक टू डगआउट। समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता धावफळकावरती 7 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात कुठेतरी बॅकफुटला नेऊन ठेवला या सामना। नक्कीच सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केली दोन्ही गोलंदाजांनी अशोक दिंडा आणि अनिल यांच्या मार्फत। अनिलचा जर विचार केला तर 3 धावा खर्च करून 3 विकेट्स सुद्धा घेतलेत आणि जर विचार केला अशोकचा तर 4 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतले आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल नक्कीच ज्यांच्या नावाने हा संघ आहे नक्कीच करते धरता भूमी इलेवन मांडा संघाचे आणि श्री गजानन डेव्हलपर्स मांडा सर्विस सर्वा असतील नक्कीच त्यांचं सुद्धा योगदान नेहमीच या स्पर्धेला मिळतोय असेच आमचे जगन नाना पाटील गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल। कर्णधार आहेत स्वतः संघाचे आणि पूर्णपणे जबाबदारी असेल आपल्या संघाची। आतापर्यंत चोख भूमिका साकारले दोन्ही गोलंदाजांनी आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुद्धा जगन नाना पाटील यांना सुद्धा गोलंदाजी करावी लागेल। क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केला जातोय नक्कीच धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा धावफळकावरती लावण्यात यश आले सांगोडे संघाला जगन दादा पाटील।
हो फुलटा चेंडू हु काय क्षेत्ररक्षक असतील आणि झेल बाद उत्कृष्ट झेल फलंदाज फेल पुन्हा एकदा चेतनची खेळी संपुष्टात बॅक ब्रेक आउट सामना होता अतिशय कमी कमी धावा हव्या होत्यात परंतु इथे मात्र समीकरण अवघड करून ठेवलंय सांगोडे संघ विचार केला तर 7 धावा धावफलकावरती आणि 6 विकेट्स तंबूच्या आश्रयाला परतलेत सांगोडे संघाचे जगन नाना पाटील पहिल्या चेंडूवरती विकेट्स कॅरी केले नक्कीच स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता चेतनचा आणि पूर्णपणे फुल टॉस डिलिव्हरी हाताळली आणि झेल मात्र अशोक दिंडा यांनी प्राप्त केला हो पुन्हा एकदा चेंडू आला तर झेलची संधी आणि झेल बाद होते बॅक टू बॅक दुसरा झटका या ठिकाणी प्राप्त करून देतो जगन नाना पाटील आपल्या संघासाठी संकेतची खेळी संपुष्टात बॅक टू डिग आउट इलेवन मांडा संघाने आणि 7 धावा धावफलकावरती लावण्यात यश आले सांगोडे संघाला परंतु इथे मात्र सामना विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर प्रशांत आणि हेमंतला उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी धनुष्य बाण पेलावं लागेल आपल्या खांद्यावरती पाहूया परंतु हॅट्रिकवर असेल आता मात्र जगन नाना पाटील बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त केले तिसरा विकेट्स प्राप्त होईल का हो नो इथे मात्र अतिरिक्त अशी एक धाव दिली जाते पंचांचा इशारा येतो नो चेंडू नक्कीच फ्री हिट सुद्धा असेल या चेंडूवरती नक्कीच कुठेतरी गडबड झाले मैदानाच्या आतमध्ये विकेट्स कॅरी करण्याच्या नादात जगन नाना पाटील यांच्याकडून पाहूया फ्री हिटचा फायदा घेता येता येतो का प्रशांतला हो फुलटा चेंडू आहे पाहूया झेलची संधी आणि इथे मात्र कच्चा क्षेत्ररक्षण चेंडू ट्रॅव्हल होईल 1 बाउन्स आउट ऑफ 0 4 धावांचा मध्ये काहीशी कमतरता पाहायला मिळाली निशांच्या माध्यमातून हा चौकार अतिशय मोलाचा असेल सांगोळे संघासाठी 5 धावा इथे मात्र तब्बल पाहायला मिळाल्या एका चेंडूवरती जगन नाना पाटील सुंदर 2 चेंडू हाताळले होते हॅट्रिकवरती होते परंतु इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती कुठेतरी चुकी घडली चुकीला माफी नसणार मित्रांनो क्रिकेटमध्ये तर प्रशांत आपण पाहतोय खेळपट्टीवर धावसंख्या होते 12 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात सांगोळे संघ इथे मात्र कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी परंतु जगन नाना पाटील हे सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळतात मैदानाच्या आतमध्ये हो यॉर्कर चेंडू होता नक्कीच एक कलात्मक चेंडू हाताळला गेला होता जगन नाना पाटील यांच्या माध्यमातून एकच धाव सन्मान दिला चेंडूला आणि एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती
नक्कीच प्रशांतला सुद्धा माहित आहे की एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला, तर कुठेतरी स्ट्राईक रोटेट करून दिले हेमंतला. हेमंत सुद्धा एक एक्सपिरियन्स खेळाडू, सांगोडे गावातून आपण नेहमीच त्याला पाहिलं, तर परंतु ओपनिंग्स जोडी होती पण कुठेतरी इथे मात्र 8व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आले आहेत आणि इथे मात्र त्याला आपण ओपनिंगसाठी का यायचो हे दाखवून द्यायचं असेल तरी एक प्लॅटफॉर्म असेल त्याच्यासाठी सुद्धा. ओहो इथे मात्र बीट केला जातोय, निर्धाव चेंडू हाताला जातोय वारंवार जगन्नाना पाडील यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे आपण पाहिलं तर फलकावरती 13 धावा कॉन्स्टंट आहेत, अजूनही धावा मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे परंतु मोठा फटका मारू दिला जात नाहीये. भूमी इलेव्हन मांडा संघाच्या माध्यमातून काय गोलंदाजी पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये, 1 तेरी 1 मेरी असं समीकरण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पाहूया चेंडू जाईल इथे मात्र लॉंग लॉंग बिग अवे माइटी ह्यूज षटकार. बारा चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल, 10.00 सरासरीने धावा कुटाव्या लागतील इथे मात्र सांगोडे संघाला. तर यानंतरचा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी असेल नक्कीच निंबावली बी विपक्ष कोसले, या दोन्ही संघांदरम्यान बिग फाईट असणार आहे, दोन्ही संघ सज्ज राहायचंय. तर निंबावली संघाने इथे मात्र नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय तेच म्हणजे कोसले संघाला. तर सज्ज राहायचंय दोन्ही संघांनी आणि 12 चेंडू 20 धावांचं समीकरण असणार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल अनिल, ज्या अनिलने मागच्या षटकामध्ये सुंदर कामगिरी केली होती, 3 विकेट्स कॅरी केले होते आणि 3 धावा खर्च केल्या होत्या आपल्या संघासाठी आणि तोच अनिल गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होतोय. नक्कीच कर्णधाराने पूर्णपणे विश्वास दाखवलाय अनिलवरती आणि ह्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ ठरतोय का अनिल, येणारे 6 चेंडू सांगून जाईल या सामन्याचं समीकरण, कोण जिंकेल हा सामना. नक्कीच येणारे 12 चेंडू 20 धावांचं समीकरण. हो पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु धावचीची संधी होती परंतु इथे रवी इथे मात्र कुठेतरी चेंडू फेकत नाही, त्यांना सुद्धा माहित आहे जेवढ्या धावा रोखल्या जातील तेवढ्याच आपल्या गोलंदाजांना संधी प्राप्त होईल. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडू मध्ये फारसं असं समीकरण जुळलं गेलं नाहीये आणि एकच धावीवरती समाधान मानावं लागतंय. अनिल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत, 19 धावांची आवश्यकता असणार आहे. कोण जिंकेल सामना, भूमी इलेव्हन मांडा की श्री गणेश सांगोडे, येणारे 11 चेंडू सांगून जातील या सामन्याचं समीकरण प्रेक्षकांच्या भेटीसाठी. पहिलाच सामना रोमहर्षक सामना इथे मात्र पाहायला मिळतोय, लो स्कोरिंग सामना होता परंतु कठीण होताना दिसतोय. हुकेला चेंडूला क्षेत्ररक्षक असतील सीमा रेषेलगत, एक धाव तर पूर्ण केली परंतु दुसरी धाव इथे मात्र घेतली जात नाहीये. स्ट्राईक रोटेट करून देतोय प्रशांत साठी, वारंवार अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अनिल सुंदर कामगिरी केली इथे मात्र या सामन्यामध्ये अनिलने, उत्कृष्ट गोलंदाजीचं समीकरण पाहायला मिळतोय प्रेक्षकांना अनिलच्या मार्फत. इथे मात्र झेलची संधी आहे, पाहूया
उत्कृष्ट झेल फलंदाज फेल, प्रशांत ची गेली संप। करायचं नाहीये, विनंती असेल दोन्ही संघांना, आधीच उशीर झालाय। तर 8 विकेट्स इथे मात्र आपण पाहू शकता स्कोरबोर्ड वरती। उत्कृष्ट झेल पकडला करते धरता या संघाचे संघ मालक जगन नाना पाटील, त्यांना सुद्धा माहित होता हा झेल किती इम्पॉर्टन्स आहे आपल्या संघासाठी। आणि अचूक आणि लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतो अनिल, इथे मात्र विचार केला तर 4 विकेट्स घेतलेत या इनिंग मध्ये अनिलने आपल्या चोरावरती। हो बॅटची कडा आणि इथे मात्र पुन्हा एकदा हेमंत धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं या भूमी इलेव्हन मांडा संघाकडून, माफक असं लक्ष होतं, परंतु त्याचा पाठलाग करताना इथे मात्र अयशस्वी ठरताना दिसतोय सांगोडे संघ। 9 विकेट तंबूच्या आयुष्याला गेलेत, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा विकेट सुद्धा कॅरी करेल का अनिल, येणारे 2 चेंडू शिल्लक असणाऱ्या अनिलच्या इनिंग मध्ये। धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 21 धावा अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल। 3 मोठे फटके या सामन्याचं समीकरण बदलेल, पाहूया क्षमता आहे निखिल आणि विजय ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। अनिल पुन्हा एकदा हॅट्रिक वरती असणार आहे अनिल। हो बॅटची कडा परंतु इथे मात्र हॅट्रिक संपादन करू घेत नाहीये, नक्कीच विचार केला अनिल। 2 वेळेस हॅट्रिक वरती होते, 1 वेळेस जगन नाना पाटील हे सुद्धा हॅट्रिक वरती होते, परंतु सुंदर गोलंदाजी केले। शेवटचा चेंडू असेल अनिलच्या षटकातील। हो हो पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची समाप्ती होते। 3 विचार केला तर 4 षटकांचा वावगी खेळ समाप्त झालाय। 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता 21 धावा, अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे। 3 मोठे फटके या सामन्याचं समीकरण सांगून जाईल कोण जिंकेला सामना। भूमी इलेव्हन मांडा संघाचे पूर्णपणे पकड निर्माण केली या सामन्यावरती, परंतु येणारे 3 मोठे फटके या सामन्याचं समीकरण बदलेल नक्कीच। जास्त वेळ घेऊ नका दोन्ही संघ, विनंती असेल रोम आरक्षक सामना झाला। इथे मात्र लो स्कोरिंग सामना होता, परंतु पूर्णपणे सुंदर गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या बाजूने सामना झुकवलाय, निशांतला आणलं गेलंय गोलंदाजीच्या मार्फत, पूर्णपणे विश्वास टाकलाय निशांतच्या खांद्यावरती। पाहूया निशांत हा सामना, सत्यम माफ करा नक्कीच सत्यमला गोलंदाजीच्या जोरावरती आणलं गेलंय। पाहूया सत्यम हा सामना विजय करतोय का आपल्या संघासाठी। सत्यमला जर विचार केला तर क्षमता आहे त्याच्यामध्ये सुद्धा, उत्कृष्ट गोलंदाज आहे। जर विचार केला रात्री आम्ही त्याला सुद्धा पाहिलं होतं नेटवरती प्रॅक्टिस करत होता तो, जर हा सामना विजय केला तर जगन नाना पाटील यांच्याकडून सत्यमला सुद्धा एक मोठा नेट देण्यात येईल नक्कीच। या ठिकाणी सूचना येते नेटवरती प्रॅक्टिस करत असतोय। 6 चेंडू 18 धावांचं समीकरण, कोण जिंकेल सामना सांगोडे की मांडा, येणारे 6 चेंडू या सामन्याचं समीकरण स्पष्ट होईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी। पहिलाच सामना रोम हर्षक सामना आलाय, 6 चेंडू 18 धावा, निशांत राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी। निशांत इस बार चल पडे पहिला चेंडू।
हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फंबलिंग झाली आणि दोन धावा मात्र सहजरित्या पूर्ण होत आहेत. दोन धावेने मात्र धावफळक जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. अजूनही 16 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 16 धावा, मोठा फटका पाहायला मिळेल का? तर विचार केला निखिल आणि विजय ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर. ते मात्र उत्कृष्ट चेंडू हाताला गेलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होतोय. वारंवार या ठिकाणी मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सत्यमच्या माध्यमातून. पूर्णपणे सामना आपल्या संघाच्या दिशेने झुकवताना दिसतोय भूमी इलेव्हन मांडा संघ. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी सांगोळे संघाला. एक मोठा फटका पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? हो हो, यॉर्कर चेंडू होता परंतु चेंडू जातोय सीमारेषेलगत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी मात्र अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. तर दोन धावेने मात्र धावफळक जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता विजयासाठी सांगोळी संघाला. दरम्यान बॅटची कडा होती परंतु फंबलिंग झाले. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेलगत परंतु दोन धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण होत आहेत. दरम्यान नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालंय पिसेगावचे सन्माननीय अतिथी 40+ आमचे खेळाडू यांचं सुद्धा मामांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतो मित्रांनो कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरे आयोजित कोंडेरीकर चषक 2022 सलग चौथ्या वर्षी सुद्धा सुंदर अशी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेले सुंदर असं आयोजन नियोजन आणि सुंदर अशी क्रीडानगरी आपण पाहू शकता. 10 क्रिकच्या माध्यमातून तब्बल 120 देशांमध्ये प्रक्षेपण केले जातंय. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केले जातंय आणि या क्रीडानगरीचं सर्वेसर्वा आमचे असतील विजयदादा पाटील. 2 चेंडू 12 धावा, 2 मोठे फटके. पाहूया पहिला फटका पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? ओहो, यॉर्कर लाईन चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धावीवरती समाधान मानावं लागतंय फलंदाज निखिलला आणि इथे मात्र पूर्णपणे पकड निर्माण केली भूमी इलेव्हन मांडा संघाने आणि औपचारिकता उरले. सामन्यामध्ये शेवटचा चेंडू असेल सत्यमच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू सत्यम नक्कीच या ठिकाणी मात्र सुंदर कामगिरी केली. शॉर्ट पिच चेंडू आहे, हुक केला चेंडू हवेत आहे. जगन्नाना पाटील स्वतः या ठिकाणी झेल खाली येत आहेत आणि 10 विकेट्स बाद होत आहे. नक्कीच पूर्णपणे सांगोळे संघ बॅकफुटला जाऊन पोहोचला आणि विजय संपादन केलाय भूमी इलेव्हन मांडा संघाने. तर मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स भूमी इलेव्हन मांडा संघाने, हार्ड लक सांगोळे संघ. तर यापुढे होणारा सामना असेल नक्कीच निंबवली बी विपक्ष कोसले संघ. तर निंबवली बी संघाने लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि कोसले संघ